कोगनोळी आंतरराज्य सीमेवर जिल्हाधिकारी एस आर बोमनहळ्ळी यांनी केली पाहणी. निपाणी तालुक्यातील कोगनोळी येथील पुणे बेंगळूर महामार्ग क्रमांक 4 कोगनोळी आंतरराज्य सीमेवर बेळगावचे जिल्हाधिकारी एस आर बोमनहळ्ळी यांनी भेट देऊन पाहणी केली. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर या आंतरराज्य सीमेवर कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. यामध्ये पोलीस, वैद्यकीय अधिकारी आणि आशा कार्यकर्त्या हे सर्व प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावत आहेत, याची पाहणी जिल्हाधिकाऱ्यांनी केली. तर केंद्र सरकारने लॉकडाऊन 3 मध्ये काही प्रमाणात शिथिलता केली असून त्यामध्ये देशातील कोणत्याही राज्यामध्ये अडकलेले मजुरांना आपापल्या राज्यात जाण्यासाठी सवलती दिल्या आहेत. यामध्ये राजस्थान, महाराष्ट्र या राज्यातून कर्नाटक, तमिळनाडू, केरळ अशा दाक्षिणात्य राज्यामध्ये प्रवाशांना प्रवेश घेण्यासाठी कर्नाटक पासची आवश्यकता असणे गरजेचे आहे. बिगर पासच्या प्रवाशांना या राज्यामध्ये प्रवेश दिला जात नाही, तर ज्या प्रवाशांच्याकडे पास नाही त्यांच्या शेकडो गाड्यांच्या रांगा 500 मीटर पर्यंत लागल्या आहेत. यामध्ये विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक या सर्वांचा समावेश आहे. तो पास काढण्यासाठी येथील शासनाच्या नोडल अधिकाऱ्यांच्या कडून काढण्यात येत आहे. त्यामध्ये कर्नाटक राज्याच्या कोणत्या जिल्ह्यात जायचे आहे तो फॉर्म भरून संबंधित जिल्हाधिकाऱ्याचा परवाना घेऊन कर्नाटक मध्ये प्रवेश दिला जात आहे. यावेळी जिल्हाधिकारी एस आर बोमनहळ्ळी यांच्या समवेत असिस्टंट कमिशनर रवींद्र कर्लिंगनवर, पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबार्गी, सहायक पोलीस अधीक्षक अमरनाथ रेड्डी, DYSP मनोजकुमार नाईक, निपाणीचे CPI संतोष सतनाईक, PSI तळवार, PSI घोरे, त्याचबरोबर निपाणी आयुक्त बोरणनवर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ VV शिंदे, डॉ सलीम मुजावर, तहसीलदार प्रकाश गायकवाड, उपतहसीलदार प्रवीण कारंडे, तालुका पंचायत कार्यनिर्वाहक मल्लिकार्जुन उळागड्डी, PWD अधिकारी BB बेडक्याळे यांच्यासह बेळगाव जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.